सन्मान्य सदस्य नाना पटोले जी, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार जी आणि सन्मान्य सदस्य अनिल देशमुख जींनी जी माहिती आणि जो मुद्दा सभागृहात मांडलेला आहे तो अत्यंत गंभीर आहे आणि या संदर्भातली गंभीर नोंद शासनाने घेऊन या विषयातलं निवेदन शासनाने करावं. प्रश्न उत्तरे. तुम्ही मला मागच्याच आठवड्यामध्ये मी दोन घटनेचा उल्लेख केला होता, तुम्ही निवेदन द्यायला सांगितलं होतं, सरकारने अजून दिलं नाही. अध्यक्ष महाराज, तुमचा अवमान आम्ही सहन करणार नाही. अध्यक्ष महाराज, या ठिकाणी सातत्यानं तुमचा अवमान हे सरकार करते. अध्यक्ष महाराज, तुमचा ऐकायला तयार नाही. अध्यक्ष महाराज, निवेदन करण्यासंदर्भातल्या सूचना आणि निर्देश शासनाला दिलेल्या ते सर्व निवेदन हे अधिवेशन पूर्ण होण्यापूर्वी शासन करणार. अध्यक्ष महाराज, आता नाना पटोले पण खासदार होते, आमदार होते, सिनियर नेते आहेत. खरं तर ज्यावेळेस आपण आदेश करता अधिवेशन संपायच्या आत त्या ठिकाणची गरज लक्षामध्ये घेऊन आम्ही निवेदन करत असतो. तातडी ज्यावेळेस असते आता त्या दिवशी संसदेमध्ये झालं होतं त्यावेळेस लगेचच आम्ही केलं. ह्या संदर्भात जे काही सांगितलेलं आहे तसं निवेदन त्या ठिकाणी केलं जाईल. जे काही निर्णय आपण द्याल त्याची अंमलबजावणी केली जाईल. ठीक. प्रश्न उत्तर. प्रश्न क्रमांक एक. प्रश्न क्रमांक 72504 छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, जुलै 2021 माननीय उपमुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं, मी तातडीचं सांगितलं की अमरावती जिल्ह्यामध्ये शस्त्रसाठा सापडलेला मी, आणि ही तातडीची बाब नाही. अध्यक्ष महाराज, तुम्ही सांगितलं संध्याकाळपर्यंत निवेदन द्या. अमरावती आहे किती दूर नागपूर पासून? इथं अधिवेशन चाललेलं. अध्यक्ष महाराज, हे गंभीर बाब नाहीये. दिलं काय सरकारने निवेदन केलं का? नाही केलं. अध्यक्ष महाराज, मी तुमचा अवमान होता. अध्यक्ष महाराज, त्याची काळजी आम्हाला जास्त आहे. हे आम्हाला ते सांगायचं उपमुख्यमंत्री महोदयांना. मी खासदार आहे, आमदार आहो आत्ताही मी. अध्यक्ष महाराज, माझा मुद्दा एवढाच आहे की हा सरकार गंभीर नाहीये हे आमचा आक्षेप आहे आणि तुम्ही पण त्यांना तंबी द्या, एवढंच आमचं म्हणणं आहे. ठीक. अध्यक्ष महोदय, जुलै 2021 मध्ये कोकणामध्ये अतिवृष्टी झाली. त्या अतिवृष्टीमध्ये कोकणामध्ये अनेक रस्ते, साखळ, पायवाटा वाहून गेल्या. त्यामध्ये राजापूर तालुक्यामध्ये पाचोली विभागामध्ये दोन मोठे साखळ आणि पूल वाहून गेलेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने हद्दे मिलन, काजीडा कोळम आणि सावडाव निर्ले असे दोन्ही पूल वाहून गेलेले आहेत. अध्यक्ष महोदय, गेले 2 वर्ष वाहतूक संपूर्ण बंद पडलेली आहे. मुलं असतील, महिला असतील, वृद्ध माणसं असतील, त्यांना जाण्या येण्याचा संपूर्ण संपर्क तुटलेला आहे. म्हणून अध्यक्ष महोदय, तुमच्याकडनं अपेक्षा आहेत. मंत्री महोदय कोकणामध्ये आहेत, कोकणामध्ये आतापर्यंत झुक्तमावा पण दिलेला आहे आणि 14 वर्षाच्या माझ्या कारकिर्दीमध्ये पहिले मंत्री आपण असाल की आपण भरभरून माझ्या कोकणाला दिलेला आहे आणि माझ्या मतदारसंघाला दिले, त्यावर निश्चितपणे आभार व्यक्त करतो. आणि म्हणून आपल्या नम्रपणे विनंती करतो की हे जे 2 साखळ हे रस्ते नॉन प्लॅन आहेत, नॉन प्लॅनला आपण निधी देऊ शकत नाही, वस्तुस्थिती आहे. तरी माझी आपल्याला नम्रपणे विनंती आहे, ह्या रस्त्याचं अपग्रेडेशन करून